आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. विधानसभा निवडणुकांचा कालावधी नजीक आहे, त्यामुळे मिळणारा कालावधी कमी आहे. निवडणूक विषयक कामकाज सांभाळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी नियमानुसार काम करण्याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज केल्या आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सभागृहात जिल्हा आणि विधानसभा स्तरीय मास्टर ट्रेनर तसेच नोडल अधिकारी यांच्या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन विभागीय आयुक्त गावडे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त जगदीश मिनियार, छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांच्यासह जालना, बीड, धाराशिव जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त गावडे म्हणाले की निवडणूक आयोगाचे लक्ष या निवडणुकांवर अधिक असणार आहे, त्यामुळे काटेकोर सर्व जिल्हा आणि विधानसभा स्तरीय मास्टर ट्रेनरचे तसेच विविध नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या कामाची ओळख करून घ्यावी आणि कामकाज परिपूर्ण असावे याची खबरदारी घ्यावी. निवडणूक कामकाज सर्वांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि त्याचे पालन व्हावे अशाही सूचना यावेळी त्यांनी केल्या. सोशल मीडियावर येणाऱ्या फेक स्वरूपाच्या बातम्या तसेच या निवडणुकीत सर्व शहरी भागातून सर्व मतदार केंद्रावरून इंटरनेटद्वारे होणारे वेबकास्ट निवडणूक विभाग पाहणार आहे, त्यामुळे प्रत्येक केंद्रावर सर्वोत्तरी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असेही विभागीय आयुक्त गावडे म्हणाले. या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना तसेच येथील निवडणूक कामकाजाशी संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.